भावना म्हणजे ती नेहमी आनंद होतो ही पारंपरिक आमची हंडी आहे, आता निष्ठेची हंडी झालेली आहे. आणि आपण इथे प्रतिसाद पाहताय, संपूर्ण मुंबईतून येतात इथे अनेक मंडळ येऊन गेलेत. वाघ दिली आहे महिला गोविंदा पथकाला, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे नक्कीच. कारण ह्या सरकारला, ही राजवट जी आहे, त्यांना महिलांबद्दल काही पडलेली नाही आहे. नुसतं काहीतरी फसव्या योजना आणायच्या आणि महिलांना फसवायचं एवढंच चालू आहे. आणि म्हणून सुरक्षित बहीण याच्यासाठी आज इथे आता बघू कसं काय जमतंय ते. पण तिथे नक्कीच शिवसेनेचे नेते आमचे अंबादास दानवेजी, मग आमचे वैभव नाईक तिकडचे स्थानिक आमदार आहेत, भास्कर जाधवजी आहेत, हे सगळेच तिथे जात आहेत. विनायक रावजी देखील जात आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत, खोटंपण आणि खोकेपण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे. 45 काय किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक होतं तमुक होतं. हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे, कोणाचा मित्र आहे, का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र नेवीन दिलं होतं, हे खरं आहे का. आणि सगळ्यात लाजीरवाण गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेव्हीवर, म्हणजे स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, निर्लज्जता आहेत पण खोटारडेपणा ते कळलं. एकनिष्ठेची हंडी होती, एकनिष्ठच आता कमी झालेले पाहायला मिळतात. 2024 नंतर अशीच हंडी तुम्ही देखील बोलणार आहे. मला वाटतं आपण पाहाल की 2024 महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि नक्की इथे चांगलं सरकार एक जनतेला मी देऊ. महिला सुरक्षा बडा विषय आहे, मुख्यमंत्री कह रहे हैं की फाशी की सजा होनी चाहिए. मला वाटतं त्यांनी खोटारडेपणा बंद करावा आणि दोन त्यांच्या मंत्रिमंडळात जे मंत्री होते त्यांची हकालपट्टी पहिली करावी. दोघंही काल एक निर्लज्ज मंत्री बोललेत की अशा सगळ्या घटना घडत असतात. वामन म्हात्रेवर कारवाई केली का, ज्यांनी पत्रकाराला विचारलं की तुझा रेप झालाय का, हा निर्लज्जपणा त्यांनी बंद करावा. गेली 12 मुंबई गोवा हायवे पूर्ण झालेला नाही आणि काल मुख्यमंत्री स्वतः मुंबई गोवा हायवेची पाहणी करायला गेले. हेच तुम्हाला मागच्या वर्षी पण तुम्हालाच हेच व्हिडिओ मिळाले असतील. एका टोळीने तिथे आंदोलन पण केलं, टोलची टोळी होती. पण ह्या टोळीने आंदोलन करताना सांगितलं आमचा गडकरी साहेबांवर विश्वास आहे. गडकरी साहेबांवर एवढा विश्वास आहे की गडकरी साहेबांनी मुंबई गोवा असेल, मुंबई अहमदाबाद असेल, मुंबई नाशिक असेल, या 3 हायवेची तर वाट लावून ठेवलेली आहे. आणि त्यांचं खोटं विकासाचं मॉडेल हे लोकांसमोर यायला लागलं. गणेशोत्सव काळातच मुंबई गोवा हायवेकडे लक्ष जात आहे. नाही नक्कीच, कारण पावसाळ्यात आहे. पण हे आम्ही आधीपासून बोलतोय, मुंबई नाशिक असेल, मुंबई नाशिक तर मी 2 सतत बोलत आलेलो आहे. आणि मी मुद्दामून मुंबई नाशिकवर प्रवास करत असतो, वंदे भारत घेत नाही. कारण मला तुम्हाला पण दाखवायचं असतं की ह्या रस्त्याची जी काही परिस्थिती एवढी वाईट आहे. तर मला वाटतं हे गडकरी साहेबांनी उत्तर द्यावं, कारण ते आम्हाला युट्यूबवर सांगत असतात की 5 5 किलोमीटर बनवतात. आता इथे विकासाचं मॉडेल दाखवा. लोकसभेची हंडी कुठली, विधानसभेची? नाही, मी हंडी आणि ह्याची तुलना नाही करणार. हे वेगळं असतं, निवडणुका वेगळ्या असतात. प्रत्येक वेळी काही काही राजकीय नेते आता ही हंडी फोडू ती हंडी फोडू मग असं दाढी वगैरे खाजवतात. तसं आम्ही करतो. जी MPSC विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पूर्ण झाली, पण कृषी विभागाच्या बरोबर आहे अद्याप काही. एक्झॅक्टली, कारण कृषी विभागात जे मंत्री महोदय आहेत ते बदल्यांमध्येच व्यस्त झालेले आहेत. आणि म्हणून ही जी काही GR तो निघायला पाहिजे होता तो निघालेला नाही आहे. आपण पाहत असाल की प्रत्येक वर्षी, गेल्या 2 आपण पाहतोय की साधारणपणे ह्या मुला मुलींना आंदोलन करायला बसायला लागतं. का हा अडमुठीपणा? आणि मग आयोगाला पण मी विचारतो, तुम्हाला जर काम जमत नसेल तर राजीनामा देणे बाजूला व्हा, रिटायर तरी व्हा. नरीमन पॉईंट इथे एक भूखंड होता, तो मंत्री लोढा यांच्या संस्थेला देण्यात आलेला. वित्त विभागाचा विरोध असून सुद्धा असे भूखंड देण्यात येतात. सायन येथील भूखंड, सगळे भूखंड जे आहेत धारावी पासून सगळे हे जे भाजपच्या मित्रांना मिळत आहेत, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे रद्द करणार आहोत. त्यांच्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. वाढवण बंदराचा उद्घाटनासाठी पंतप्रधान 30 ऑगस्टला जे आहेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर. वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, अनेक आंदोलनं झालेले तरीही पुन्हा एकदा उद्घाटन. हे दौरे वाढत राहणार. पण आपल्याला आठवत असेल 2017 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. आता भीती हीच आहे की पुतळा असंच काही बनवणार आहेत का, म्हणजे भीती ही आहे. दुसरं म्हणजे शिवस्मारक कुठे काय पुढे कारवाई झाली, काहीच नाही. हे खोटं बोलणारं सरकार आहे, भाजप हे खोटं बोलण्याचा पक्ष. मुख्यमंत्री मी तेच बोललो ना आता.